धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 14 जिल्हा परिषद गट तर 28 गणांसाठी ही निवडणूक होतीये. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 11 गट आहेत आणि 14 गणांसाठी मतदान होत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतीकामांची सध्या लगबग सुरू आहे आणि अशामध्ये आता मतदानाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायचं आहे. मतदानाला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शाळांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या सूचना देण्यात आलेल्या, शाळांचं पहिलं सत्र संपत आलंय, त्यामुळे सर्व शिक्षक आता मुलांच्या संपर्कात राहतील याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचं किती अध्ययन झालेलं आहे याची नोंद ही सरळ प्रणालीवर करावी अशी सूचना शिक्षण विभागानं दिली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे 2 शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित राहता आलं नाही. कल्याणच्या एका खासगी शाळेमध्ये शिक्षक असलेल्या ललिता मोरे यांचा उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या भगिनी मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षिका आहेत. मोरेंच्या अपघातामुळे त्यांना देखील शाळेत जाता आलं नाही. राज्यभरात मनसेनं खड्ड्यांविरोधात आंदोलन छेडलंय, मात्र नवी मुंबईमध्ये शहरात फारसे खड्डे नसल्यामुळे मनसेला नेहरूच्या MIDC मधले खड्डे शोधून आंदोलन करावं लागलं. यावेळी खड्ड्याला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं नाव देण्यात आलं. शहरामध्ये खड्डे शोधून त्यांना अधिकाऱ्यांची नावं देण्याचं आंदोलन सध्या मनसेनं सुरू केलंय. पावसानं ओसंत घेतल्यानंतर आता कल्याणमिलीमधले खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. शहरातल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्तीही आजपासून सुरू करण्यात आली आहे. दुर्गाडी किल्ला परिसर, खडकपाडा, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली आहे. खड्डे योग्य प्रकारे भरले गेले नाही तर कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. नाशिक शहरातल्या महामार्गांवर असलेल्या फ्लायओव्हरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्रात अपघात जास्त होतात आणि त्याचा परिणाम हा GDP वर होतो असं गडकरी म्हणाले. रस्ते अपघात कमी करण्यामध्ये तामिळनाडूनं चांगलं काम केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी 2500 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.